नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर परिसरात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे. आषाढी एकादशी निमित्त परिसरातील विविध श्री विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्ताने वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरासह शहरातील शहापूर श्री नामदेव देवकी विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, विठ्ठलदेव गल्ली शहापूर, खडेबाजार बेळगाव येथील श्री विठ्ठलदेव मंदिर अशा विविध ठिकाणच्या श्री विठ्ठल रखमाई यांचे मंदिरे विद्युत रोषणाईने आकर्षकरित्या सजावटीबरोबरच रंगबिरंगी फुलांच्या हारांनी आकर्षक अशी आरास करून सजवण्यात आली आहेत. करबलाच्या मैदानात धर्मविरोधी यजिदशी झालेल्या धर्मयुद्धात हाल अपेष्टा व यातना सहन करत नमाज पठणात शहीद झालेले यांच्या स्मृती प्रत्यर्थ साजरा होणारा मोहरम या सणाचे बुधवारी दिनांक 17 रोजी सांगता झाली. यानिमित्त यौम ए अशुरा पाळण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोहरमचा यौम ए अशुरा उत्साहात साजरा झाला. सायंकाळी फोर्ट रोड येथून मोहरम निमित्त ताबूतांची मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. दरम्यान हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. सकाळी मशिदीत कुराण ख्यानी होऊन अशुराचे खास नमाज पठण झाले. दुपारी शहरातील धार्मिक सामाजिक संघटनांतर्फे ठिकठिकाणी शौदा ए करबलांच्या स्मृती प्रित्यर्थ थंड सरबत सर्व धर्मियात वाटप झाले. मानाचा ताबूतला विसर्जित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक कन्नड लोकांना 100% आरक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये झाला आहे, मात्र त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. कामगार मंत्री संतोष लाड यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की कर्नाटकमध्ये अव्यवस्थापकीय कामांमध्ये 70% जागा राखीव असतील तर व्यवस्थापकीय दर्जाच्या कामांमध्ये 50% जागा राखीव असतील. त्यांनी आज बुधवारी सकाळी या संदर्भातील खुलासा केला आहे. कर्नाटक महाराष्ट्र राज्यासह बेळगाव जिल्ह्यात होणाऱ्या सततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुतगड्डी येथे घटप्रभा नदीपात्राच्या ठिकाणी दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी नदीची सर्वसामान्य पाणी पातळी आणि सध्या वाढलेली पातळी याबद्दल माहिती ऐकली. त्यानंतर संकेश्वर येथे जाऊन त्यांनी पुराचा संभाव्य धोका असलेल्या प्रदेशाची पाहणी केली. याप्रसंगी मागील वेळी पुरामुळे या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व नागरिकांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले. आज सकाळी आंबोली घाटात भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ज्यावेळी हा दगड कोसळला त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. किरकोळ छोट्या गाड्या वगळता घाटात दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल 3.5 तास बंद करण्यात आली होती. माडखोल येथून जेसीबी आल्यानंतर तो दगड हटवण्यात आला. यावेळी आंबोली पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरात बुधवारी दिवसभर अधूनमधून सततधार पाऊस झाला. काही भागात 2-3 जोरदार सरी पडल्या, त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. पुढील 2-3 दिवस शहरात पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. सकाळपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. शहर, उपनगर व जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काही भागात जोरदार सरी पडल्या तर दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींनी बेळगावकर सह शेतकऱ्यांना दिलासा दिला. दिवसभर पावसाची संततधार असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, एक मराठी बुलंद आवाज निंगोजीराव हुद्दार
वय वर्ष 84 राहणार हिंदगनूर यांचे आज बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा बालवयापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. सीमा प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी कारावास देखील भोगला होता. त्यांच्या निधनाने एक भारदस्त आवाज हरपला आहे. त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरु सेने यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी हुतात्मा दिन पाळणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, किसन नंदी, वासू पंढरोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तुरमुरी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून कांद्यावरील भगव्या पताका उंचावत टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत गावामधून ज्ञानोबा तुकाराम माऊली, रामकृष्ण हरी, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करत संपूर्ण गावामध्ये दिंडी काढून विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमले गेले होते. त्यामुळे गावात प्रतिपंढरीच अवतरल्याचे भासत आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आंबेडकर उद्यानाच्या समोरच्या बाजूला असलेला बस थांबा जीर्ण झाला होता. तो कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती, त्यामुळे बस थांबा हटवण्याची मागणी संतोष दरेकर यांनी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारीच तेथील बस थांबा हटवण्यात आला आहे. महानगरपालिकेने विविध ठिकाणी उभे केलेले बस थांबे खराब झाले आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी त्याची उभारणी करण्यात आली होती. कडोली, कंग्राळी तसेच इतर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा बस थांबा उभा करण्यात आला होता. शहरासह तालुक्यातील गावोगावी विठ्ठल मंदिरातून एकादशी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भजन सोहळा सुरू होता. तसेच पहाटे काकड आरतीनंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर अभिषेक घालून पूजा करण्यात आली. यानंतर भजन सेवाही करण्यात आली. शहरातील विठ्ठल मंदिर आणि ज्ञानेश्वर मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली. परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिराच्या पालखीची विठ्ठल मंदिर, निंगापूर गल्ली, राजा छत्रपती चौक, पारिश्वाड क्रॉस, जुना मोटर स्टँड, मलप्रभा नदीघाट, राम मंदिर ते विठोबा मंदिर अशी पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. विठ्ठल मंदिर आणि ज्ञानेश्वर मंदिरात पुरोहित शार्दूल जोशी यांनी पौराहित्य केले. सोमवारी दिनांक 22 रोजी प्रतिपदेला दहीकाला करण्यात येणार असून यानंतर शहरातून विठ्ठल रखुमाईची पालखी काढण्यात येते. या पालखीनंतर चिरमुऱ्याचे लाडू उडवण्याची प्रथा आहे. नानावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असणाऱ्या मुख्य रस्त्या शेजारील नाल्यात कचरा अडकून पडल्याने पाण्याचा निचरा होणे मुश्किल झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. या भागातील बेजबाबदार नागरिकांनी या नाल्यात कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले असून याकडे प्रशासनाचीही डोळेझाक झाली आहे. वारंवार आवाहन करण्यात येऊनही कित्येक नागरिक प्लास्टिक पिशवीतून कचरा भिरकावून देतात. परिणामी पावसाळ्यात या समस्यांना तोंड द्यावे लागते. नानावाडी येथे उद्भवलेली ही समस्या सोडवण्यासाठी येथील जागरूक कार्यकर्ते अशोक यल्लप्पा कोरवी हे वयाच्या 60व्या वर्षीही आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत. तासाभराहून अधिक काळ अथक परिश्रम घेऊन नारायण भोसले, मोहिंदर नंदेश्वर, सत्यवान निर्गुण, सतीश रेडेकर, सचिन नंदेश्वर, सुनील पाटील आणि सागर मगदूम आदींच्या सहकार्याने या नाल्यातील पाण्याचा निचरा करण्यास त्यांनी हातभार लावला आहे. गत 2 दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सकाळी हिरण्यकेशी नदीला भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार मंजुळा नाईक यांना नदीकाठ भागातील लोकवस्तीच्या स्थलांतरासंदर्भात सूचना करीत पूरस्थितीपूर्वी दक्षता घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संकेश्वरला अचानक भेट देऊन नदी गल्ली मार्गे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली. पाणी पातळी वाढत असून नजीकच्या महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या भार नियमाची नागरिकातून नेहमीच तक्रार वाढत होती. आता पावसाला सुरुवात झाल्याने भार नियमन बंद झाले आहे. असे असले तरी पावसामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी तर जवळपास 20 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुरुस्तीची कामे तातडीने करणे गरजेचे होते, पण याकडे हेस्कॉमने दुर्लक्ष केले. याचाच परिणाम म्हणून बुधवारी उच्च दाबाचा वीज पुरवठा झाल्याने अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. श्रीपेवाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे वीज ग्राहक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 1995 नंतर स्थापन झालेल्या शाळांमध्ये 28 ते 29 वर्षापासून कमी मानधनात काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून या शाळांना अनुदान मिळावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन निप्पाणी तालुका विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीने खासदार प्रियंका जाकीहोळी यांना देण्यात आले. संघटनेचे AM यादव यांनी हे निवेदन दिले. यावर विना अनुदानित शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार जारकीहोळी यांनी दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.